कोरोनामुळं गेली दोन वर्ष झालं महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं शालेय न भरून एवढं येणारं मोठं नुकसान झालेलं आहे. सरकारनं खबरदारीचे उपाययोजना आणि नियमावली तयार करून खऱ्या अर्थानं राज्यातल्या शाळा जास्तीत जास्त कशा सुरू राहतील याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं होतं. ऑनलाईन पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खंड पडलेला आहे आणि आज अशी एक भीती निर्माण या राज्यामध्ये झालेली आहे की एक पिढी खऱ्या अर्थानं शिक्षणापासून वंचित राहते का काय अशी परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. सरकार देशी विदेशी दारूवरचा कर कमी करायला एका बाजूला तत्परता दाखवत आहे, दारूची दुकानं सुरू ठेवत आहे, म्हणजे ग्लास सुरू ठेवायचा आणि ग्लास बंद ठेवायचा अशा पद्धतीचं धोरण या राज्यामध्ये या सरकारनं खऱ्या अर्थानं अवलंबलेलं आहे आणि एका एका पिढीशी त्यांच्या जीवाशी हे सरकार खऱ्या अर्थानं खेळत आहे असं म्हटलं तरी काही अवघड ठरणार नाही. आणि म्हणून राज्य सरकारनं संपूर्ण विद्यार्थ्यांच्या मध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणामध्ये करून सोशल डिस्टन्स पाळून त्या ठिकाणी कोरोनाला विरोध करणारी यंत्रणा त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊन शालेय शिक्षण विद्यार्थ्यांचं जास्तीत जास्त कसं सुरू राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं होतं. परंतु या सरकारला सर्व समाजाला खऱ्या अर्थानं संकटाच्या खाईमध्ये लोटायचं आहे, समाज दुबळा करायचा आहे हे आता या सगळ्या एकंदरीत त्यांच्या कारभारावरून स्पष्ट झालेलं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.